नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त असायलाच हवं मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बेसन पिठापासून अगदी मस्त कुरकुरीत असा नाश्ता बनवतोय आहे तोही अगदी पोटभरीचा तुम्ही हा नाश्ता म्हणून खा किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी खा तर रेसिपी अगदी मस्त आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथं बघा आता मी बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ हे नॉर्मली आपल्या सगळ्यांच्या घरी असतं आणि संध्याकाळी असं होतं की आपल्याला फार काही जास्त जा जड जेवण नको काहीतरी हलकं फुलक अगदी लाईटली जेवण हवं असतं त्यावेळी किंवा मग मुलांना शाळेतून आल्यावर रेसिपी करू शकता तर त्यासाठी इथं बघा सुरुवातीला मी दीड वाटी इतकं हे बेसन पीठ घेतले तुम्ही तर एक वाटी देखील घेऊ शकता पाव चमचा हळदपूड घातले पाव चमचे मी जिरे घातलेले आहेत त्यानंतर पाव चमचा ओवा हातावरती थोडासा क्रश करून घातला चिमूटभर मी हिंग घातला अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट वापरलं ह्याचं तिखटा प्रमाणात प्रमाण कमी जास्त करू शकता चवीनुसार आता ज्यामध्ये मी मीठ वापरले आणि हे सगळे मसाल्यात आपण ह्या पिठासोबत चांगलेसे मिक्स करून घेणार आहोत बऱ्याच आपण सकाळी पण बघा पोहे उपमा खाऊन कंटाळतो काहीतरी वेगळं करूया असं वाटलं तर काय करायचा हा प्रश्न असतो त्यावेळी तुम्ही अगदी पटकन न चुकता बनणारी अगदी परफेक्ट रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की ही रेसिपी मी कशी बनवले आणि जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा तुमची पण रेसिपी अगदी परफेक्टच बनेल तर आता बघा हे सगळे मसाले चांगले मिक्स करून झालेले आहेत तर आता ह्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर सुरुवातीला इथं बघा मी एक वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे एकदम पाणी न घालता आपण थोडं थोडं पाणी ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत म्हणजे पिठाच्या गाठी होणार नाही त्याची काळजी घ्यायची तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओज आले की त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईल पाहायला मिळतील तर आता इथं बघा मी राहिलेलं जे काही अर्धी वाटी पाणी होतं शिल्लक तर ते पण घातलेलं आहे आणि हे सगळं आता चांगल्यास मिक्स करून घेते तुम्ही इथं काश्मीरी लाल तिकडच्या ऐवजी अगदी बारीक ठेचून घेतली हिरवी मिरची वापरी तरी देखील चालू शकेल तर आता बघा पीठ थोडंसं मला घट्टसर वाटतं त्यामुळे मी आणखीन थोडं पाणी घालणार आहे तर इथं बघा मी अर्धी वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे ह्यातलं आपण थोडंसं पाणी घालूयात आणि थोडं पाणी मी शिल्लक ठेवलेलं आहे आता हे पुन्हा बॅटर आहे ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं ज्या पद्धतीने आपण डोस्याचं बॅटर करतो ना अगदी त्याच पद्धतीने आपण हे बॅटर करून घेणार आहोत ना जास्त पात ना जास्त घट्ट कारण हे जर तुम्ही फारच घट्ट कराल तर तुमचा नाश्ता किंवा तुमची ही रेसिपी थोडीशी मऊ होण्याची शक्यता असते तुम्हाला जर हे कुरकुरीत पण बघा अशा पद्धतीने अगदी परफेक्ट वाटते आता हे बघा दोन चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे इथं मला एक वाटी आणि त्यानंतर थोडंसं पाव वाटी म्हणजे एकूण सव्वा वाटी पाणी मी इथं वापरलेलं आहे पिठाप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा लसणाची पेस्ट वापरली ही मी तयार म्हणजे तीच वापरले तुम्ही हवं ते ठेचून पण वापरू शकता हे बघा पुन्हा एकदा सगळं चांगलं असं मिक्स केलं आणि दोन मिनिटं हे चांगलं फेटून घेतलं ह्यामध्ये आपण अजिबात सोडाचा वापर केलेला नाही आहे अगदी बिना सोडाचं बनवतोय तर गॅसवरती बघा एक मी इथे तवा ठेवलेला आहे हा नॉनस्टिकचा तवा आहे तवा चांगला तापला की गॅस मिडियम केला तेल न घालता आपण आता हे बघा पळी भरून असं बॅटर घेतलं आणि ज्या पद्धतीने आपण डोसा फिरतो ना तर अगदी त्याच पद्धतीनं मी हे फिरवून घेतलेलं आहे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची गॅस अगदी मिडियम असायला हवा आणि तव्यावर आपण अजिबात तेलाचा वापर केलेला आहे बिना बनवतो बनवतोय हा आणि त्यानंतर लगेचच बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आणि बारीक चिरून तर कोथंबीर घातले तुम्ही हवं तर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो थोडंसं चीज पण खिसून याच्यावरती घालू शकता म्हणजे आणखीन छान लागेल आणि, आणि मुलं मोठे अगदी एन्जॉय करते रेसिपी खातील आता बघा डोसा घातल्यानंतर गॅस थोडासा मीडियम केला म्हणजे छान असा रंग येईल खालून थोडंसं कडे आणि वरती पण मी तेल सोडून घेतलं आता बघा छान असा खरपूस खालून होत आहे त्यानंतर आता आपण हा डोसा जो आहे तो सोडवून घ्यायचा सगळ्यांना असं वाटेल की आपण बिना तेलाचा हा डोसा केलाय तर हा खाली चिकटेल का तर तो अजिबात खाली चिकटत नाही हा आपण न तेल घालताच करायचा जर तुम्ही तेल तर तुमचा थोडासा डोसा जो आहे तो मऊ होण्याची शक्यता असते त्यामुळे बघा हा बिना तेलाचा मी करून दाखवलाय आणखीन एक करून दाखवते दुसऱ्यांदा तवा जेव्हा डोसा करतो तेव्हा तवा फार तापला होता थोडासा मारून घेतला आणि एखाद्या कापडाने मी असं पुसून घेतलं तुम्ही टिशू पेपर देखील पुसू शकता गॅस अगदी लो ठेवला आणि त्यानंतर पळी भरून बॅटर अशा पद्धतीने घालून हे छान अगदी डोशासारखं मस्तपैकी फिरवून घेतलं अगदी तुम्हाला हवं तितकं तुम्ही हे पातळ असं करू शकता आता ह्याच्यावरती आपण बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेणार आहे हा खायला डोसा खूप म्हणजे खूप मस्त लागतो एकदा जरूर ट्राय करा आणि केल्यानंतर तो कसा झाला हे पण मला कळवायला विसरू नका तुम्हाला जर काही शंका आली तर ती तुम्ही मला कमेंट बॉक्समधून विचारू शकता मी तुमच्या प्रत्येकाच्या प्रश्नाचं उतरण्याचा नक्की प्रयत्न करेन तर आता बघा मस्तपैकी खालून रंग आलाय तर हा पण आपण जो पेसनचा कुरकुरीत डोसा आहे तो काढून घेऊयात मस्त असे आपले सगळे डोसे तयार झालेले आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तरच तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा ला, नाहीतर तुम्ही माझ्या व्हिडिओला डिसलाईक देखील करू शकता मस्त असे आपले हे कुरकुरीत डोसे तयार आहेत हे तुम्ही नुसते पण खाऊ शकता किंवा तुम्ही एखादी चटणी किंवा एखादी भाजी बटाट्याची करू शकता अगदी मस्त कुरकुरीत असा हा बेसनचा डोसा तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला छान लाईक करून मस्त कमेंट्स करा अशा छान छान रेसिपी सांगण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटत एका नव्या आणि ड्रेसिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय